त्रिभ्रूण हत्या प्रकरणात गेल्या 26 दिवसांपासून फरार असलेला सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे अखेर पोलिसांना शरण आले. काल रात्री उशिरा त्यांनी परळी पोलीस स्टेशनमध्ये येऊन शरणागती पत्करलेली आहे. आज आता थोड्याच वेळात त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल. या दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. मुंडे दाम्पत्याच्या शोधासाठी पोलिसांनी खरं तर देशभरात शोध मोहीम सुरू ठेवली होती. अखेर आपल्यावरचा फास आवळला जातोय असं पाहून सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे पोलिसांना शरण आले. कुठे कुठे पळाले होते सुदाम मुंडे, देशाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन ते लपले होते, पोलिसांपासून लपण्याचा ते प्रयत्न करत होते, ते सुद्धा आपण बघूयात. सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे, सुरुवात त्यांनी परळीपासून जी केली ते आधी गेले पुण्याला, पुण्यानंतर ते पिंपरी चिंचवडला गेले, पिंपरी चिंचवडमधून ते पंढरपूरला सुद्धा गेले, पंढरपूरमधून रायगड जिल्ह्यात आले, रायगडमधून मुंबईजवळ उल्हासनगरमध्ये सुद्धा ते होते आणि उल्हासनगरमधून थेट ते गेले उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये. कानपूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी राजस्थानच्या दिशेने ते गेले, उदयपूर, जयपूर या ठिकाणी सुद्धा ते राहिले, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा हे दोघे जण होते. त्यांच्याकडे 40 संख्येने एवढा आकडा होता त्यांच्याकडे सिम कार्डचा, वेगवेगळ्या कंपन्यांची सिम कार्ड त्यांच्याकडे सापडली. त्याचबरोबर गाड्या ते बदलत होते. ही गाड्या बदलण्याचं काम करताना जो पैसा लागला तो पैसा त्यांच्याकडे कसा आला, कुणी त्यांना मदत केली, राहत कुठे होते ते, अर्थात काही ठिकाणी जाऊन ते देवदर्शनाला सुद्धा जायचे आणि त्यावेळेला तोंडावर मास्क लावून ते जायचे, अशी माहिती आतापर्यंत पोलिसांकडून मिळालेली आहे. या मुंडे दाम्पत्याला पकडण्यासाठी पोलिसांनी कशा प्रकारे कारवाई केली ते सुद्धा बघूयात. डॉक्टर मुंडेंचं हॉस्पिटल आधी सील करण्यात आलं, मालमत्ता तिथली सील करण्यात आली, त्यानंतर मुंडे दाम्पत्याची बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली, जमीन व्यवहारांवर सुद्धा बंदी घालण्यात आली. एवढंच नाही तर डॉक्टर मुंडे आणि सरस्वती मुंडे यांची माहिती देणाऱ्यांसाठी 40,000 रुपयांचं बक्षीस सुद्धा पोलिसांनी जाहीर केलं होतं. 3 राज्यांमध्ये पोलीस पथकं रवाना झाली होती. मुंबई क्राईम ब्रांचची सुद्धा मदत घेण्यात आली. कोर्टानं सुद्धा 3 जुलैपर्यंत शरण यायचे आदेश दोघांना दिलेले होते आणि अटकपूर्व जामीन सुद्धा त्यांचा नामंजूर करण्यात आलेला होता.